चला म्हणलं एक व्हिडिओ काढावा. आता स्वयंपाक ही झालाय माझा बघा मस्त मधी. आणि बाहेर कशी रानात आल्यापासून लोळत्यात निसती आणि मलाच म्हणतात काम करत नाही, असं करत नाही, तसं करत नाही, मलाच बोलतात सगळी. आणि मी आपली ऐकून घेते सगळ्याच म्हणून मला बोलतात. हो का कशी झोपल्या तिकडे शेंडा नाही कोण काय म्हणत कधीच. अग बाईने बाईच काम केलं पाहिजे. मी बाजारातून देतोय ना तुला तीन टाइम खायला. मग तू कामच करत नाही, त्याला मी काय करणार. जर हो का मित्रांनो, मी हिला काय म्हणतो माहितीये का, खरं बोलायचं म्हणलं, खरं सांगितलं कसं सकाळला राग येतो. हिला काय येणार ना, हिला काय म्हणतो, खरंच बोललं पाहिजे. तुला काम नसतं, कसं टपटीपणा मस्त पैकी राहिलं पाहिजे, भांकाचा स्टाईल मध्ये पडला पाहिजे, साडी कशी रोज एक नवीन घातली पाहिजे, ड्रेस कसं घातलं पाहिजे, एकदम टाकपीकपणा मासाने कसं. तुम्ही सांगा मला मेकअपची काय गरज आहे का. मग माझे दोन लेकरे माझ्या काही पिलं सुकून गेलं, सुकून गेलं हो काही. काय गुण घ्यायचा तू जर असे राहायचे म्हणले. असे राहायचे म्हणजे तसं नसतं. खेड्यापाड्यातले सकाळच्या व्हिडिओला काय कमेंट आल्यात बघ की मी वाचल. खेड्यापाड्यातले मेकअप ही करून लय शायलिंग मारून नाही जमत, जिथल्या तिथेच राहावं लागतं. तुम्हाला काय माहिती नाही तर लगेच बाया बाया माणसं जी असतात ना, ती नाव ठेवायला लगेच चालू करतात. हिला काय उद्योग येईन, हिला नटण्याशिवाय काय कामच नाही, हिला काय धंदाच नाही, लय बोलतात. त्याच्यामुळे आपलं साधं राहिलेलंच बरं असतं. तरी तुला काय काम असत. बरं नसतं मला काय काम, तुम्हाला काय काम असत. काम जातो केला का. मी रोज उठले की डबा बांधून देते, तू काम जातो. मी दिवसभर कुठे असतो मला काय माहिती. तर मित्रांनो, माझा पण चॅनल आहे बरं का, पण मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही. दोन चार दिवसांनी सांगेन. मी कसं जगा वेगळा चॅनल काढला आहे, म्हणजे आमच्या घरात सगळी मराठीले झालेत, सगळी मराठीतच. भावानं बहिणीनं मी इकडे आले, भावानं बहिणीनं आमच्यात कोण आले. पण मी असं नाही, मेरे भाई और बहिणो मैं आज इधर आया हूं, ऐसे तुम्हाला माझी हिंदी बघून हात सांगतो. मी हिंदीतनं चॅनल आहे आपला. कधी यायचं कसं, हिंदी चॅनलला जास्त स्कोप आहे. स्कोप पण कधी यायचं तुमचं. हाय की सगळ्यांना त्याची लिंक वगैरे शेअर करायची. जरा धुमधडाका करू आपण, सेलिब्रेशन करू. आलाय जरा काहीतरी. बरं विषय बोलला. हे माझ्या अनु ना, माझ्या अनुच्या बड्डे दिवशी चॅनलचं, माझी लक्ष्मी या, माझं पिलू या. आणि ही बाई एकदम शांत आहे. आणि त्या दिवशी माझ्या चॅनलचं ओपनिंग नव्या महिन्यात 9 तारीख 7 तारीख. और बापरे, तर गणपतीतली गौराईमध्ये गौराईमध्ये जमलेलं आहे ना. त्यामुळे माझी लक्ष्मी. मग काय करायचं, त्या दिवशी माझ्या चॅनलचं ओपनिंग करायचं मस्त स्कोप. हिंदी चॅनल जरा वेगळं, जगा वेगळं काहीतरी. कसं तुम्हाला पण थोडंफार भारी वाटलं पाहिजे, है ना चिव. त्याच्यात फक्त माझ्या चिवचं, त्यात फक्त माझ्या चिवचं आणि माझाच व्हिडिओ असणार, है ना. आणि त्यात माझी अनु एक असणार, है ना अनु. आम्ही बघील जास्त घेणार नाही मित्रांनो. मी येणार की नाही तुला. मी घेणार नाही तर तुझं. बरं जाऊ द्या, मला सारखं बोलत राहतात. मी कमी बोलता. बरं मित्रांनो, फॅन्सी नाव सुचव की माझ्या चॅनलला. फॅन्सी खतरनाक आलं पाहिजे, म्हणजे एकदम खतरनाक नाव आलं पाहिजे. कुठंच नाही असं नाव युट्यूबला. असं एक नाव शोधा आणि ते आवडलं पाहिजे मला. आवडलं कमेंट करून सांगा. आवडलं तर मी नक्की चॅनलला नाव देईन तुझ नाव. तर बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना. आणि आज बारामती दही आली होती पण मी काय गेलो नाही, लय नाचा वाटत होतं. पण म्हणलं आठ दिवस गपचिप घरीच बसा. गेलोच पोलीस, पोलिसांचा लय मार खालता. तुम्ही मग काय ते भांडणं झालं, ते ठोकलेले काय झालं. आमच्या बारामध्ये दोन चौकात डीजी लागतात. पडेल एक डीजी लागतो, आडेल एक डीजी लागतो. तुम्हाला कहाणी सांगतो. मग पडेल पण पोरं नाचत होती, आडेल पण नाचत होती. म्हणजे एका चौकात तीन डीजी होतं, एक हिथं एक, हिथं एक आणि हिथं एक, असं तीन डीजी होतं. हिकाला डीजे, हिकाला डीजे, हिकाला डीजे, हिकाला डीजे वाजत होता आणि हिकाला गडीभर बंद होता. मग ह्या दोघांचा डीजेच वाजून झालं की हिकाल्यांनी चालू केलं. सुरुवातीला त्यांनी गाणं लावलं. आता कसं वाटतंय, ह्या दोघांचा आवाजच निघाला. कारण ह्याचा लय पावर आवाज होता. पावरचा इतका आवाज होता तर तुम्ही इचरूच नका. मग ह्यानी गाणं लावतानीच लावलं. आता कसं वाटतंय आणि मोठ्याने गाणं आणि असला डीजे वाजायचा असे जमीन हादरायचे आणि गाणं म्हणायचं आता कसं वाटतंय. मग हिकाल्याला लय राग आला, हिकाल्या स्टीव्हला लय राग आला. कशाचा राग आला, म्हणजे काय ती ह्यांचा कानच आवाज. मग गाणं वाजलेलं हिकाली आणि हिकाली दोघ जण आली आणि हे म्हणायचं का नाही गाणं लावलेलं. आता कसं वाटतंय वाजतंय, कारण ह्याचा आवाज ह्या दोघांचा आवाजच निघाला. थोडक्यात चिवून आणू, हे दोघांचा हवजा आवाज, माझा कसा जोरात आवाज.
मी हे कसं आता कसं वाटते जे आले दगडाने ठोका मारामारी चालू झाली पुन्हा जी पोलीस आली पोलिसांचं तुम्ही ती इचरूच नका का टेस्ट दिला की ठोक असतो दफा 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 असं दोन चार ठोक पडलं तुम्हाला मग काय पडलेलं तोपासून ठरवलं दह्यांजल म्हणून जायचं नाही लय मार खायला लागतो आणि जरी गेलं तरी लांब उभं राहायचं कसं आत गर्दीत घुसायचं ना आपल्यासारख्याचं काम नाही तिथं काम कुणाचं असतं तुम्हाला सांगायची काय गरज नाही मित्रांनो बाय बस करा सांगितलं डिजिट खोर खोर मार खायला गेल्या वर्षी मी बर मला आताच माहित झालं आजच माहित झालं मला तुला दुपारी सांगितलं की काय होत काय झालं सांगितलं का नाही तुम्ही मार खाल्ला ते नाही सांगितलं दोन तीन काटे पडलेले